साहजिकच आहे की लोकसभेचे पडघम आता जवळपास माजायला लागलेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे कदाचित निवडणुका 30 एप्रिलच्या आत करतील, कारण त्यानं कोणीतरी सांगितलं की त्या आधी केलं तर तुमचं काहीतरी ठीक होईल, 30 एप्रिलपर्यंत रिझल्ट लागला पाहिजे असं कोणीतरी त्यानं सांगितलं असं माझ्या कानावर आलं, मला माहीत नाही. पण जागा वाटप आमच्या महाविकास आघाडीचा सुरळीत होईल आणि राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित झालेली आहे. जवळपास काँग्रेसची सुद्धा जेव्हा इंडियाची बैठक दिल्लीमध्ये झाली तेव्हा मी स्वतः माझ्यासोबत संजय पण होते, खरगेजी आणि राहुलजींशी बोललेलो आहोत. दिल्लीमध्ये आमची बैठक होईल आणि सगळं सुरळीत होईल. इकडे ज्या काही बातम्या येत आहेत त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका, कारण तसे कोणताही निरोप मला त्यांच्या श्रेष्ठींकडनं आलेला नाही. शिवसेना युनिटी ठाम आहे, काँग्रेसचे राज्यातले नेते असं म्हणत आहे की अनेक खासदार मला त्याच्याबद्दल कमी झाले. माझ्याकडनं आघाडीमध्ये बिघाडी मी होऊ देणार नाही आणि म्हणून मी कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष न देता जोपर्यंत काँग्रेसचे जे प्रमुख अध्यक्ष आहेत त्यांचे प्रमुख नेते आहेत ते जोपर्यंत आमच्याशी बोलत नाही तोपर्यंत मी याच्यावरती किंवा माझ्याकडनं कोणी याच्यावरती भाष्य करणार नाही. शेअरिंग को लेकर लोकसभा के जो है जिस तरीके के बयान आ रहे हैं, राहुल साहब ने कहा कि हम 23 सीटें जीते पे हमारा दावा नहीं है. मैं अभी जो बात मैंने मराठी में की मैं हिंदी में दोहराता हूँ. सब कुछ अच्छा चल रहा है और जब इंडिया की मीटिंग 19 तारीख को हुई थी दिल्ली में उसी वक्त मेरे साथ संजय जी भी थे, हमने खरगे साहब से बात की है, राहुल जी से बात की है और ये तय हुआ है कि जो भी कुछ बात करनी है हम दिल्ली में करेंगे. और इसीलिए आज तक किसी ने ऊपर से उनके जो शीर्ष नेता है उनके यहाँ से कोई ऐसा संदेश आया नहीं कि ऐसे होगा वैसे होगा. और इसलिए कोई किसी को कुछ कहना है कहने दो, हमारी ओर से उसके ऊपर कोई टिका टिक्की नहीं करेगा. दिल्ली में उसमें कहीं ना कहीं ये तय हुआ है, कहीं ना कहीं आप ठीक क्या आप भी नहीं थे मैं भी नहीं थी, जो थे वो अगर जब मुझे बताएंगे जो मतलब उनके शीर्ष नेता तो ही मैं बात मानू ना. वंचित बरोबर सुद्धा आमची बोलणी सुरू आहे आणि मला वाटतं 1-2 दिवसांमध्ये संजय तुम्ही आणि शिवसेनेचे 2 नेते वंचितचे नेते आमचा प्रयत्न असा आहे की काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि वंचित अशी एकत्रित एक बैठक आम्ही करण्याचा आमचा प्रयत्न. वेगळा फॉर्म्युला म्हणतात 12-12-12 नाही, असा कुठे माझ्याकडे फॉर्म्युला आलेला नाही. त्याच्यामुळे जे काय आहे ते प्रत्यक्ष भेटून मी आणि ते बोलत नाही तोपर्यंत मी त्याच्यावरती बोलणं योग्य.